इकडची ते आवाड काय पण शिराय नागाने फणा काढावा ना. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो बिसू शकतो वगैरे वगैरे. ये शेपटा धरतो घर घर फिरवतो आणि फेकून देतो. जितेंद्र आव्हाड यांनी विषय काढला आणि राज ठाकरे यांचं हे विधान आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नुसती याची त्याची मिमिक्री करून मुख्यमंत्री होता येत नाही असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला होता. त्यानंतर मनसे नेते अमय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं हे सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो फणा काढतच फिरणार, पण कितीही फुत्कार निघाले तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्व देत नाही असं खोपकर म्हणाले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी आज एंट्री घेत जशास तसं उत्तर दिलंय. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं हे सगळ्यांना आठवतच असेलच, पण त्याला मी दिलेलं उत्तर पण लोकांना आठवतंय आणि गदगदून हसतात देखील. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरशात जशास तसं उत्तर कुणालाही देता येतं. अमय खोपकर लवकर बरा हो असं आव्हाड म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.